महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने आपल्या आश्वासननाम्यात ज्या गोष्टी दिल्या होत्या त्यातली शेतकऱ्यांची कर्जमाफी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. आणि कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी मित्रपक्ष सरकारमधले असलेले मित्रपक्षांच्या सर्व लोकांशी चर्चा करून कर्जमाफीची जी घोषणा केली त्याचं आम्ही स्वागत करतो आणि महाराष्ट्र सरकारचं अभिनंदनसुद्धा करतो. कारण कर्जमाफी देताना ती खरोखर अंमलात आली पाहिजे आणि शेतकऱ्यांचे कर्ज खरोखर माफ झालं पाहिजे या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे. मागच्या पंचवार्षिकमध्ये भाजपचे मुख्यमंत्री फडणवीस असतील त्या काळामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना रांगेत उभं केलं, ऑनलाईनच्या नावाखाली लोक कंटाळलेत आणि हे करत असताना ती फसवी कर्जमाफी होती हे आता सगळ्यांना कळून चुकले. आज जी कर्जमाफी होते ही प्रत्यक्षात अंमलात येते आणि लोक त्यामुळे लोकांना लक्षात आलं की महाविकास आघाडी सरकारमध्ये ज्या पद्धतीने आश्वासन दिलं जातं ते पूर्ण होत आहे आणि जनतेमध्ये शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे किंवा आश्वासनपूर्तीच्या दिशेने महाराष्ट्र सरकार काम करत आहे. आणि या ठिकाणी मी उद्धवजी ठाकरे असतील, त्याचप्रमाणे बाळासाहेब थोरात साहेब असतील, अजितदादा असतील, हे तिघं जणं जे आहेत तिघं पक्षांचे लोक हे तिघं मिळून एकत्र काम करत आहेत. आम्हाला या निर्णयाचा खूप आनंद आहे, आम्ही त्यांचं अभिनंदन करतो.